नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आपल्याला पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता जर मिळवायचा असेल तर आपल्याला काही अटींची पूर्तता करायची आहे. त्यासाठी काही अटी बंधनकारक आहे तर आपल्याला त्यांची पूर्तता करायची आहे. जसे की आपलं लँड सेडिंग असेल, आधार सेडिंग असेल, बँक NPCIला लिंक असेल, किंवा आपली EKYC ही झालेली आहे का नाही, किंवा ती आपल्याला re-EKYC करायची आहे की काय, हे संपूर्ण माहिती आपल्याला एकदा चेक करायची आहे. तर हे चेक करण्यासाठी आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही. आपण आपल्याच मोबाईलवरून अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये आपलं स्टेटस हे चेक करू शकता. तर हे चेक करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर इथं सर्चबारमध्ये आपल्याला PM किसान असं नाव टाकायचं आहे. मित्रांनो, PM किसान असं नाव टाकल्यानंतर आपल्यासमोर फर्स्ट लिंक ओपन होईल, PMKisan.gov.in. तर आपल्याला या लिंकवरती क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे PM किसान योजनेचं अधिकृत पोर्टल आहे तर हे आपल्यासमोर या ठिकाणी ओपन होईल. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसतील तर आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं खाली बघा आपल्याला एक डेस्कटॉप साईट नावाचा एक ऑप्शन दिसतो, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. तर या ठिकाणी बघा पहिला ऑप्शन देण्यात आलेला आहे EKYC. जर मित्रांनो आपली जर EKYC अपूर्ण असेल तर आपण या EKYC ऑप्शनवरती क्लिक करून मोबाईल OTPद्वारे आपण या ठिकाणी EKYC करू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन. तर मित्रांनो या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना नवीन नोंदणी करायची आहे तर ते या ठिकाणी नोंदणी करू शकता ऑनलाईन आपल्या मोबाईलवरून घरी बसूनसुद्धा. तर आणि 3 नंबरचा ऑप्शन बघा स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर CAC फार्मर्स. तर या ठिकाणी बघा मित्रांनो आपण जर नवीन रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपण या ठिकाणी आपलं स्टेटस हे चेक करू शकता. आपलं PM किसान योजनेचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे की अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे तर हे आपण या ठिकाणी चेक करू शकता. त्यानंतर इथं 4 नंबरचा ऑप्शन आहे बघा अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्टर फार्मर. तर या ठिकाणी आपण आपलं डाटा जर आपल्याला काही चेंजेस करायचे असेल, काही बदल करायचा असेल तर आपण या ठिकाणी तो बदल करू शकता. आणि त्यानंतर 5 नंबरचा ऑप्शन येतो म्हणजे सर्वात महत्त्वाचा मित्रांनो, तर तो आहे नाव युअर स्टेटस. तर या ठिकाणी आपल्याला आपलं स्टेटस हे चेक करायचं आहे. आपलं लँड सेडिंग, आधार सेडिंग, काय जे प्रॉब्लेम असेल मित्रांनो तर ते चेक करायचं आहे. नेमकं आपला काही प्रॉब्लेम आहे का, सर्व डाटा क्लिअर आहे का नाही, तरच आपल्याला PM किसान योजनेचा जो 16वा हप्ता आहे तर हा मिळणार आहे. त्यानंतर बघा 6 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे बेनिफिशरी लिस्ट. तर मित्रांनो या लिस्टमध्ये आपण या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या संपूर्ण गावची यादी बघू शकता की आपल्याला PM किसान योजनेच्या लिस्टमध्ये आपलं नाव आहे का नाही, आपल्याला PM किसान योजनेचा हा हप्ता मिळणार आहे की नाही, तुम पुढचे सर्व हप्ते. तर हे आपण या ठिकाणी चेक करू शकता. तर या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला आपलं स्टेटस चेक करण्यासाठी आपल्याला नाव युअर स्टेटस या नावावरती क्लिक करायचं आहे. या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल. तर या ठिकाणी बघा रजिस्टर इंटर युअर रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला जर रजिस्ट्रेशन आपला रजिस्ट्रेशन नंबर जर माहीत असेल तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. पण आपल्याला जर आपला रजिस्ट्रेशन नंबर काय आहे हा जर आपल्याला माहीत नसेल तर आपण इथं नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर या नावावरती क्लिक करायचं आहे. या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं बघा आपल्यासमोर 2 ऑप्शन आलेले आहेत. एक आहे मोबाईल नंबर आणि दुसरा आहे आधार नंबर. तर आपण या ठिकाणी आपला मोबाईल नंबर जो आपण PM किसान योजनेसाठी रजिस्टर केलेला आहे तर तो मोबाईल नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. आणि त्यानंतर कॅप्चा भरायचा आहे. आपण ही माहिती भरल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तर हा आपल्याला इथं माहीत होईल आणि तो आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो. तर या ठिकाणी मी बॅक येतो. तर इथं आपल्याला आपण अशा पद्धतीने आपला रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता. तर त्यानंतर इथं आपल्याला नाव युअर स्टेटस या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. तर आणि त्यानंतर इथं कॅप्चा भरायचा आहे. तर मी माझा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतो एकदा. बघा आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर आपल्याला गेट OTP या नावावरती क्लिक करायचं आहे. गेट OTP या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. तर तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी OTP टाकल्यानंतर आपल्याला गेट डाटा या नावावरती क्लिक करायचं आहे. गेट डाटा या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं संपूर्ण स्टेटस या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी बघा पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये इथं आपलं रजिस्ट्रेशन नंबर बघायला मिळेल, आपलं नाव, ॲड्रेस
आणि आपण या योजनेसाठी कधी आपण ऑनलाईन अर्ज केलेला आहे तर ही संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतर इथं बघा इलिजिबिलिटी स्टेटस या नावाचं एक ऑप्शन आहे, तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या नावावरती क्लिक केल्यानंतर आपण इथं बघू शकता, सर्वात प्रथम बघा लँड सीडिंग, तर या ठिकाणी आपलं लँड सीडिंग हे यस असंच असलं पाहिजे. जर आपलं या ठिकाणी नो असेल तर आपल्याला PM किसान योजनेचा 16वा हप्ता हा मिळणार नाही. आणि त्यानंतर आपली EKYC स्टेटस, 2 नंबरचा ऑप्शन आहे बघा EKYC स्टेटस, तर या ठिकाणी ती जर आपली यस असेल तर आपला डाटा क्लिअर आहे, जर नो असेल तर आपल्याला EKYC ही करून घ्यायची आहे. आणि मित्रांनो, आपलं जर लँड सीडिंग नो असेल तर आपल्याला आपल्या तहसील विभागमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी PM किसान योजनेचे जे अधिकारी कार्यरत आहे तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपलं लँड सीडिंग हा ऑप्शन येस करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर तिसरं बघा आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस, तर या ठिकाणी हे येस असेल तर आपल्याला 16वा हप्ता हा मिळणार आहे. आणि जर आपलं नो असेल तर आपल्याला बँकेमध्ये जायचं आहे, आपल्याला ज्या बँकेमध्ये PM किसान योजनेचा 16वा हप्ता किंवा यापुढचे सर्व हप्ते पाहिजे आहे तर आपल्याला त्या बँकेमध्ये जायचं आहे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगून आपलं आधार कार्ड हे बँकेला लिंक करून घ्यायचं आहे, म्हणजे NPCIला लिंक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, आपण खाली सुद्धा बघू शकता, खाली काही ऑप्शन देण्यात आलेले आहे, तर बघा लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल, तर या ठिकाणी आपल्याला PM किसान योजनेअंतर्गत किती हप्ते आतापर्यंत दिले गेलेले आहे, किती पेंडिंग आहे, तर या ठिकाणी आपण आपली माहिती या ठिकाणी चेक करू शकता. आणि आपल्याला कोणत्या बँकेमध्ये PM किसान योजनेचा हप्ता मिळतो तर हे सुद्धा आपण या ठिकाणी चेक करू शकता. तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करून घ्या. आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन येत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.